महाराष्ट्रात 14व्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. त्यानुसार भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहपरिवार आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांचे सुपुत्र अमोक ठाकूर यांनी पहिल्यांदाच मतदान केले. पनवेल विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5% मतदान झाले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान करावे आणि या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन मतदारांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. आज 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मतदानाच्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला नवा भारत घडवण्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जे अविरत असे कष्ट उपसलेले आहेत त्या कष्टांना दाद देण्यासाठी महाराष्ट्राची जनता मतदानासाठी सर्व या ठिकाणी बाहेर पडलेली आहे. मी सुद्धा आपणा सर्वांना आवाहन करतो की नव्या महाराष्ट्राच्या घडवणुकीसाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपलं पाठबळ देण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदानासाठी अवश्य उतरावं. सहकुटुंब, सहपरिवार लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपली स्वतःची आपला स्वतःचा सहभाग नोंदवावा. आपल्या सगळ्यांना मतदानाच्यासाठी मी आवाहन करतो. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.